नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी लोकल संदर्भातली. नव्या वर्षामध्ये सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांसाठी लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारनं रेल्वेकडे पाठवलेला आहे, मात्र आता रेल्वेला निर्णय घ्यायचा आहे. जानेवारीमध्ये हा निर्णय होऊन मुख्यमंत्री मुंबईकरांना लोकलची नवीन वर्षाची भेट देतील अशी आशा आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तशी आशा व्यक्त केली आहे. 100% नवीन वर्षात लोकलची भेट मुंबईकरांना मिळावी ही सगळ्याच महाविकास आघाडीच्या सरकारची भूमिका आहे. आणि म्हणूनच आपण यापूर्वीच लोकल सर्वांसाठी खुले करायचा प्रस्ताव आम्ही रेल्वेमंत्र्याकडे दिलेला होता. त्यांनी त्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण करून तो प्रस्ताव पाठवला, त्यामध्ये त्रुटी काढल्या गेल्या. त्यानंतर आम्ही तसं आम्ही बैठक लावली. हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही तुमच्या स्तरावर बैठक घ्या त्या खात्याच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत. आताही प्रस्ताव आमचा रेल्वेकडे आहे, रेल्वेने निर्णय घ्यावा. आमची काही त्यांना ज्या काही गोष्टीची आवश्यकता लागेल, कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी, गर्दी टाळण्यासाठी, काय आम्ही जे नियम करून दिले ते नियमाचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी मॅनपॉवरची आवश्यकता असेल, ते सर्व आम्ही देऊ. आता रेल्वेने हा निर्णय घ्यायचा आहे. या संदर्भातली माहिती आपण घेऊयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत फोनलाईन वरती. प्रणाली, आता मुंबईकरांना नवीन वर्षाचं सरसकट लोकल प्रवासाचं गिफ्ट मिळणार का? खरं तर त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहे. असं असलं तरीही कोरोनाची अडचण मात्र अजूनही आहे, ती संपता संपत नाही आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं रेल्वे विभागाला तसं पत्र दिलं असल्याचं मंत्री महोदय सांगतायत, परंतु त्या पत्रावर रेल्वे विभागाच्या वतीनं अनेक त्रुटी काढण्यात आल्या, अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मुख्य म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला माहिती आहे की सगळ्याच लोकल या भरगच्च जर त्या पूर्णपणे सुरू केल्या तर त्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त संख्येनं प्रवासी त्याच्यामध्ये प्रवेश करत असतात, प्रवास करत असतात. अशा वेळेला या सगळ्यांवर नियंत्रण ठेवणं, विशेषतः कोविडच्या काळामध्ये त्याचा प्रसार होऊ नये या दृष्टीनं प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून रेल्वे विभागाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. उदाहरणार्थ, तुम्ही गर्दीवर नियंत्रण कसे करणार आहात? इतक्या मोठ्या लोकांना जर आपल्याला कुठल्या नियमामध्ये घालून द्यायचं असेल तर त्या नियमांचं पालन व्यवस्थित होईल यासाठी सुरक्षा रक्षकांची तेवढीशी पुरेशी कुमक आपल्याकडे आहे का? कारण रेल्वे प्रशासनाच्या वतीनं ही आधी सांगण्यात आलंय की आमच्याकडे जो काही स्टाफ आहे हा स्टाफ या सगळ्या नियंत्रणासाठी अपुरा पडणार आहे, त्यामुळे राज्य शासनाच्या वतीनं सुद्धा आम्हाला मदतीची गरज लागणार आहे. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, या सगळ्या गोष्टींची पूर्तता जी आहे ती राज्य सरकारच्या वतीनं होईल असं वडेट्टीवार म्हणतायत. त्यामुळे नवीन वर्षात तरी किमान या गोष्टीची आतुरतेनं मुंबईकर वाट पाहतायत. ती म्हणजे लोकल जी सर्वसामान्यांना सुरू व्हावी अशी मागणी सातत्यानं केली जाते, जोर धरते आहे. ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता जी आहे, संकेत जे आहेत ते आता मंत्री महोदयांनी दिलेले आहे आणि हे नक्कीच मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बिलकुल प्रणाली, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आता नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून मुंबईकरांना सरसकट लोकल प्रवासाचं गिफ्ट मिळणार का, याकडे तमाम मुंबईकरांचं लक्ष आहेच. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तशी माहिती दिली. प्रस्ताव तर पाठवलेला आहे, आता रेल्वेकडून हा निर्णय अपेक्षित आहे.